नमस्कार, मी जयश्री किचनमधून बोलते आहे. जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला गावरान पद्धतीची सांडग्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी साहित्य हे लागणार आहे. हे सांडगे बनवलेले आहेत, घरी बनवलेले आहेत सांडगे. ह्याची रेसिपी पण मी टाकलेली आहे. आणि कांदा लागेल, 4-5 कांदे घेतलेले आहेत. एक टॅमॅटो घेतलेलं आहे, 2 पळ्या तेल, मीठ, हळद आणि हा घरचा मसाला काळा मसाला आणि थोडी कोथिंबीर. सगळ्यात प्रथम आपण सांडगे थोडेसे हलके भाजून घेऊया. कढई गरम केलेली आहे, थोडंसं तेल टाकून हलके सांडगे भाजून घेऊया. सांडगे भाजून झालेले आहेत आपले, आता आपण ते काढून घेऊया. आता परत आपण तेल टाकून घेऊया. त्या तेलामध्ये कांदा टाकूया. सांडगे थोडेच घ्यायचे, कांदा जरा जास्त घ्यायचा. कांदा कारण भाजून थोडासा होतो ना. ही सांडग्याची सुकी रेसिपी आहे. आता कांदा छान परतून घ्यायचा. कांदा परतून घेऊया आपण चांगला. आता कांदा परतून झालेला आहे आपला, आपण त्याच्यामध्ये आता टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो पण चांगला परतून घ्यायचा. आता हा टॅमॅटो कांद्यामध्ये मिक्स झालेला आहे चांगला. असा मिक्स होईपर्यंतच टॅमॅटो परतायचा छान. त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकू. टाकल्यावर हा काळा मसाला टाकायचा. मसाला परतून घ्यायचा चांगला. मसाला परतून झाला की मग तळलेले सांडगे टाकायचे. चांगलं परतून घ्यायचं. गरम पाणी टाकायचं. मी गरम पाणी केलेलं आहे. गरम पाणी टाकायचं. मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये. दहा 15 मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं. सांडग्याची भाजी झालेली आहे आपली. 10-15 मिनटं लागतात शिजायला. तिला छान शिजले सांडगे पण. अशी करून बघा तुम्ही, टेस्ट पण छान होते. सांडग्याची भाजी झालेली आहे.
ही आमच्या आजोळची रेसिपी आहे, आमच्या आजीने शिकवलेली आम्हाला, त्याच्यामुळे ती अगदी खूपच लक्षात राहिलेली. ही सांग्याची भाजी करून बघा तुम्ही, टेस्टला खूप छान लागते. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा.